between, you know, a lot of comparisons always go along because of vision bathing. Yeah. But to me, as a batsman, I found it difficult to play Barry. I may have been his bunny also. It was easier to play Bishan because Bishan used to flight the ball, so you could use your feet. So if you were using your feet, you were okay with Bishan. But Paddy was so accurate, and he had that nip, which was quite dangerous. And one thing you hated was to be batting against him. And especially what used to happen was, in case you had, you know, you were just walking in first to bat against him, it was quite dangerous, you know, because you could get out, you know, to his. I think if the DRS was there, we would have been out about 5 times every year. I can't hold that to chicken the bat. But I mean, kind of scared, isn't it? Chendu, I mean, I just have to say, I'm not going to talk about it. But I'm going to talk. मला एक दोन मॅचेसबद्दल बोलता येईल की आम्ही पारसी जिमखान्यावरती टाटा वर्सेस मफतलाल मॅच खेळत होतो आणि मफतलालची पहिली बॅटिंग आली ऑन अ गुड बॅटिंग विकेट आणि लंचला स्कोर होता 7 out 90 की काहीतरी आणि बॅडी हॅड टेकन 6 wickets. त्याच्यामध्ये होते पार्थ सारथी शर्मा, गुलाम परकर, अशोक मनकड आणि ब्रिजेश पटेल हे 4 batsmen त्याच्यामध्ये होते आणि 6 wickets out of 7 म्हणजे बिफोर लंच ही हॅड टेकन 6 wickets ऑन पारसी जिमखाना. वन ऑफ द ग्रेट स्पेल्स. आणि त्यानंतर आज आपण बघतो की लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट हे आज बरंचसं खेळलं जातं, त्यावेळेस इतकं खेळलं जात नव्हतं. परंतु मगाशीच विजय चौगुली येथे हजर होते आणि ते आर्लेम ट्रॉफी जे स्टेज करायचे आणि जे कंडक्ट करायचे आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण खेळायचो. मला एक मॅच चांगली आठवते वास्कोच्या ग्राउंडवरती, परत मफतलालच्या विरुद्ध आपण खेळत होतो टाटा वर्सेस मफतलाल आणि 9 ओव्हर पॅडीने जो स्पेल टाकला होता, 9 ओव्हर स्पेल इन अ 45 ओव्हर्स मॅच, 9 ओव्हर्स वेन पार्थ सारथी शर्मा अँड ब्रिजेश पटेल वेर सेट, वेल सेट, ही केम ऑन टू बोल, ही बोल्ड 9 ओव्हर्स समथिंग 20 रन्स अँड गॉट 3 विकेट्स. त्याच्यामध्ये परत पार्थ सारथी शर्मा, ब्रिजेश पटेल आणि अशोक मनकड अशा 3 विकेट्स त्यांनी घेतल्या. मी स्वतः सिली पॉईंटला फिल्डिंग केली, त्या 45 ओव्हर्स मॅचमध्ये सिली पॉईंटला मी स्वतः फिल्डिंग केली. सच अ ग्रेट बॉलर. आय मीन मला थोडंसं विचारलं की तू बेदीला पण खेळलास.